हेलो डियर स्टूडेंट्स, वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सी, तुमची टर्मिनल एग्जामिनेशन झाली आहे. सगळ्या सब्जेक्टचे पेपर्स तुम्ही लिहिले आहात. आय होप खूप छान पेपर लिहिले असतील. आज आपण गणित भाग एकचं पेपर डिस्कशन पाहणार आहोत. ओके, जनरली आपण तुमचा क्वेश्चन पेपर आहे तो डिस्कस करणार आहे. खूप इझी क्वेश्चन पेपर होता. मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला संच आणि जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे समांतर रेषा, ठीक आहे, सॉरी संच आणि त्यानंतर जो आपला होता पॉलिनॉमियल बहुपदी या चॅप्टरवर असणारे मोस्ट ऑफ दी प्रश्न आहेत. वेटेज त्या चॅप्टरला आहे. बघा, प्रश्न पहिला आहे व्याख्येतील आकृती काढा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक एक आहे. इथे आपल्याला संचमधीलच पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक एक ए कोण सोडवा कोणतेही चार. इथे प्रत्येक प्रश्न जो असणार आहे तो चार मार्क्ससाठी असणार आहे. बघा, गणित भाग एक पाहतोय, 40 मार्क्सचा हा पेपर आहे. भाग एक 40 आणि भाग दोन 40 असा गणित विषयाचा 89 मार्क्सचा पेपर तुम्ही इयत्ता 9वीपासून लिहिणार आहात. 9वी 10वीसाठी तुम्हाला गणित भाग एक 40 आणि गणित भाग दोन 40 असा दोनही मिळून 80 मार्क्सचा पेपर असणार आहे. आपण आज भाग एक डिस्कस करतो आहोत. पहिला प्रश्न आहे एक अ. इथे तुम्हाला सोडवा असा प्रश्न दिला आहे आणि कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे, आता या कोणत्याही चार प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे एक गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. बघा, तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये एक गुण, दोन गुण, तीन गुण आणि चार गुण अशा गुणांसाठी असणारे प्रश्न मिळणार आहेत. हा जो प्रश्न आहे हा एक गुणांसाठी आहे. प्रत्येक बरोबर असणाऱ्या प्रश्नासाठी तुम्हाला एक गुण मिळणार आहे. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. संच ए आपल्याला दिला आहे. संच ए आहे ए ई आय ओ यू. आता ए ई आय ओ यू काय आहे आपण पाहिलं आहे खूप वेळा. ठीक आहे, काय आहेत तर हे इंग्रजीमधील स्वर आहेत. ठीक आहे, मग संच ए हा स्वर व्यंजने तुम्ही शिकला आहात. पुढे बघा, वर्गमुळात 18 परिमेयीकरण गुणक लिहा. ठीक आहे, रॅशनलायझेशन फॅक्टर परिमेयीकरण गुणक आपल्याला इथे लिहायचं आहे. याची जी ऑर्डर आहे ती किती आहे तर एक आहे. ठीक आहे, पुढे बघा, रिकाम्या जागा भरा. x^6 = y^5 असं जर असेल तर 5x + 3y मग खाली काय येईल. ठीक आहे, 30 आणि इथे येईल 15. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे रिकाम्या जागा तुम्ही भरणार आहात. खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. बहुपदी जेव्हा आपण प्रमाण रूपात लिहितो तेव्हा आपण काय करतो, त्याचे जे इंडेक्स असणार आहेत, ठीक आहे, त्याचे जे घातांक असणार आहेत, घातांकाच्या उतरत्या रूपाने जेव्हा आपण लिहिणार आहे तेव्हा ते प्रमाण रूपात असणार आहेत. बघा, दिलेली बहुपदी आपल्याला काय आहे तर 7x + 4x² + 3x^3 = 14. आता घातांकाच्या उतरत्या रूपाने ही बहुपदी आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर वर्गमुळात 3x³ त्यानंतर आता आपण तिसरा लिहिला तर दुसरा घातांक लिहूया 4x² + 7x आणि -14. ओके, अशा पद्धतीने घातांकाच्या उतरत्या क्रमाने जेव्हा आपण बहुपदी लिहितो तेव्हा ती बहुपदी प्रमाण रूपात लिहितो असे आपण म्हणतो. ठीक आहे, उतरत्या क्रमाने म्हणजे काय, मोठ्यापासून लहानाकडे. इथे घातांक 3 आहे, इथे 2 आहे, इथे आपण 7x लिहितो आहे म्हणजे घातांक 1 आहे. आणि इथे कोणतेही चलन नाही, इथे सगळीकडे एल आहे. 14 पुढे कोणतेही चलन नाही म्हणजे इथे 0 असणार आहे. 3, 2, 1 आणि 0 अशा प्रकारे घातांकाच्या उतरत्या प्रमाणे जेव्हा आपण बहुपदी लिहितो तेव्हा ते बहुपदीचे प्रमाणरूप असणार आहे. पुढे बघा, पाचवा प्रश्न आहे u = 1, 2, 3, 4, 5, 6 आणि a = 1, 3, 4 असं लिहिलं आहे तर ए डॅश शोधा. आता इथे मी वेन आकृती काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, u हा युनिव्हर्सल सेट असणार आहे आणि a हा सेट आपल्याला दिला आहे, a हा संच आपल्याला दिला आहे, तो आहे 1, 3 आणि 4. याला मी a म्हणते. आता उरलेले जे घटक आहेत ते आपण इथे बाहेर लिहिणार आहोत. 1, 3, 4 मग उरला घटक 2, 5 आणि 6. ठीक आहे, मग ए डॅश काय असणार आहे तर ए डॅश असणार आहे. ए डॅश म्हणजे काय तर ए या संचामध्ये जे घटक नाहीत परंतु यू ह्या विश्वसंचामध्ये जे घटक आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत तर ए डॅश म्हणणार आहोत. असे घटक कोणते आहेत
तर 2, 5, 6 मग ते घटक आपण लिहिणार आहोत. लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही संच लिहिणार आहात तेव्हा तो संच कंपल्सरी महिरपी कंसात लिहिणार आहात आणि प्रत्येक संचामधील घटक आहेत ते तुम्ही स्वल्पविराम देऊन वेगळे लिहिणार आहात. पुढे बघा, हा झाला प्रश्न क्रमांक 1A. आता प्रश्न क्रमांक 1B, सोडवा कोणतेही 2. हा प्रश्न मात्र प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. खालील बहुपदीची बेरीज करा. बहुपदीची बेरीज कशा प्रकारे करायची तुम्हाला माहिती आहे, घातांकांचे नियम वापरून आपण इथे बेरीज करत असतो. बघा, आपल्याला बहुपदी दिल्या आहेत 3x² + 5x - 4. आता आणि पुढील बहुपद्या दिल्या आहे 8x + 2x² + 11. आता इथे जेव्हा तुम्ही बेरीज करणार आहात तेव्हा 3x² तुम्ही -2x² लिहिणार आहात, 5x च्या खाली 8x लिहाल आणि 4 च्या खाली 11 लिहिणार आहात. अशा पद्धतीने ही बेरीज होईल. पुढे प्रश्न क्रमांक 2 आहे, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. बघा, इथे आपल्याला दिलं आहे 1.5 किलो, ठीक आहे, म्हणजे किती तर 1.5 किलो आपल्याला दिलं आहे. आणि त्याचं जे गुणोत्तर दिलं आहे ते किती दिलं आहे, ते कोणासोबत दिलं आहे, तर 2500 ग्रॅमसोबत दिलं आहे, ठीक आहे. आता इथं जी त्याची एककं आहेत ती किलो आहेत आणि 1 ग्रॅम आहे, तर हे किलोमध्ये जे आहे ते आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेऊया. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर. मग 1.5 किलो म्हणजे किती असेल, तर 1.5 किलो किंवा 1.5 किलो म्हणजे 1500 ग्रॅम, ठीक आहे. मग या दोन्हीचं आपल्याला काय करायचं आहे, तर गुणोत्तर घ्यायचे आहे. 1500 आणि 2500 या दोन्हीचे गुणोत्तर आपण घेणार आहोत. गुणोत्तर घेतो म्हणजेच काय, तर यांचा भागाकार आपण करणार आहोत, 1500 / 2500. पुढे काय येईल पहा, पुढे येईल 15 आणि 25. भाग लावला, 15 आपण काय लिहू शकतो, तर 5 × 3, आणि 25 साठी आपण लिहूया 5 × 5. हे 5 हे आणि हे 5 एकमेकांना कॅन्सल झाले, जे गुणोत्तर येणार आहे ते काय असेल, तर 3 × 5, ठीक आहे, 3 × 5 इतके गुणोत्तर इथे आले आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. पहा, पुढील प्रश्न आहे, पुढील संच हा रिक्त संच आहे किंवा नाही ते सकारण लिहा. ए आणि बी असे 2 संच आपल्याला दिले आहेत. ए हा ए या संचमधील असा घटक आहे की ए ही 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्या 0 पेक्षा लहान असूच शकत नाही. या जो संच आहे ए, या संचामध्ये एकही घटक असणार नाही, म्हणून तो संच रिक्त संच असणार आहे. आणि रिक्त संच हा आपण फायने दाखवतो, ठीक आहे. हे जे चिन्ह आहे याला आपण फाय असं म्हणतो, फाय याने आपण रिक्त संच दाखवणार आहे. पुढे बघा, बी हा संच एक्स हा एक्स असा घटक आहे की x² = 0 आणि एक्स हा रॅशनल, आर फॉर रॅशनल नंबर, ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 4, m² + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर एमची किंमत काढा, ठीक आहे, एची किंमत काढा. एमची किंमत या इक्वेशनमध्ये 2 ठेवा. एमची किंमत 2 असताना या पूर्ण बहुपदीची किंमत किती येते, तर 12 इतकी किंमत येते. मग ही पूर्ण बहुपदी बरोबर 12 आणि एमची किंमत 2 ठेवल्यास एची किंमत इथे आपोआप मिळून जाईल. आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 2A, खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा. इथे आपल्याला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिले आहेत. बघा, 2.16 या संख्येचे P√Q रूप कोणते असं आपल्याला विचारलं आहे, ठीक आहे. संख्या आहे 0.16. आता इथे जेव्हा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा MCQ ज्याला आपण म्हणतो ते प्रश्न सोडवणार आहोत, तेव्हा त्याचा जो ऑप्शन असणार आहे, ठीक आहे, त्याचा जो ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन आपण लिहिणार आहोत आणि त्यानंतर त्याचं जे उत्तर असणार आहे ते लिहिणार आहोत. मग इथे उत्तर असणार आहे 16.99, ऑप्शन डी. पुढे बघा, 5√3 या बहुपदीची कोटी लिहा. आपण बहुपदी शिकतो आहे, इथे कोटी दिली नाही, 0 किंवा 1 कोटी लिहिणार नाही,
आपण जेव्हा बहुपदी हा चॅप्टर शिकत होतो सुरुवात केली तेव्हा सांगितलं होतं की आपण कोटी दोन असणारी बहुपदी शिकत आहोत. ठीक आहे, बहुपदी आपण कोटी दोन असणारीच शिकले आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला कोटी विचारली असेल आणि जर तिथे कोटी दिली नसेल तर तिथे तुम्ही दोन हीच कोटी लिहिणार आहात. तेव्हा इथे बहुपदीची कोटी किती असणार आहे तर ती कोटी दोन इतकी असणार आहे. पुढे बघा, एक मीटरचं एक सेंटीमीटरचे गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. बरोबर, मग आपल्याला 100 मीटरचं 1 सेंटीमीटरचे गुणोत्तर लिहायचं आहे. ते कसे लिहिणार आपण, तर 100 + 1 असे गुणोत्तर ते येणार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, ए आणि ए डॅश यांचा युनियन सेट आपल्याला लिहायचा आहे, तो काय असेल, फाय असेल. बरोबर, ए आणि ए डॅश यांच्यामध्ये कॉमन किंवा जे दोन्हीमध्ये असणारे सामायिक घटक हे असूच शकत नाहीत. एमध्ये जे घटक नसतात तेच घटक ए डॅशमध्ये असणार आहेत. तो सेट हा, तो संच हा रिक्त संच असणार आहे आणि रिक्त संच आपण फायने दाखवतो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. म्हणून तिथे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, फाय. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2B आपण सोडवणार आहोत. सोडवा कोणतेही दोन आपल्याला सोडवायचं आहे. छेदाचे परिमेयीकरण करा. 3° छेद वर्गमुळात 2√5 वजा 3√2. छेदाचे परिमेयीकरण करण्यासाठी अंश आणि छेदाला ह्याचं जे रेसिप्रोकल असणार आहे, बघा इथे आहे 2√5 वजा 3√2, वजाचं चिन्ह आहे. मग तुम्ही कशाने गुणणार आहात, तर तुम्ही गुणाल 2√5 अधिक 2√3. याने तुम्ही अंशाला व छेदाला दोन्हीला गुणणार आहात, म्हणजे तिथे छेदाचे परिमेयीकरण होणार आहे. ठीक आहे, अतिशय सोपा पेपर आहे. पुढे पहा, जर x + 5 = 2 तर x = किती. इथे देखील तुम्ही किंमत काढू शकता. एक्सची किंमत किती असेल, तर 7 ही एक्सची किंमत असेल. 7 + 5 = 2, अगदी तोंडीही उदाहरण तुम्ही हे सोडवू शकता. पुढे बघा, 3.14 P^Q रूपात लिहा. P^Q रूपात लिहायचं आहे तुम्हाला 3.14. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण वळतो आहे. खालील कृती पूर्ण करा. अतिशय सोपा प्रश्न असतो हा प्रश्न क्रमांक 3A. इथे तुम्हाला फक्त रिकाम्या चौकटी दिलेल्या असतात आणि त्या रिकाम्या चौकटी तुम्हाला भरायच्या असतात. कोणतेही दोन प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. पहा, इथे तुम्हाला मध्ये एक काही बहुपदी दिल्या आहेत, त्यांचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. वर्गीय बहुपदी, एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी यांमध्ये. आता ज्या बहुपदीमध्ये एकच पद असणार आहे तिला एकपदी म्हणणार आहोत. दोन पदे असणार आहेत ती द्विपदी, तीन पदे असणार आहेत ती त्रिपदी. आणि वर्गीय बहुपदी म्हणजे काय, तर ज्याची जी डिग्री असणार आहे, ज्याचा जो घातांक असणार आहे तो जर 2 असेल, तो जर वर्ग असेल, तर त्याला आपण वर्गीय बहुपदी म्हणणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही इथे वर्गीकरण करणार आहात. दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागी संचाचे घटक लिहा. इथे तुम्हाला युनिव्हर्सल सेट विश्वसंच दिला आहे, तो आहे 1, 3, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. ए हा संच दिला आहे, संच आहे 1, 11, 13. आणि बी हा संच आहे 8, 5, 10, 11, 15. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, तर दोन्हीमध्ये जे घटक नसणार आहेत ते लिहिणार आहात. ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश, ए युनियन, युनियन जेव्हा असणार आहे, यू हे चिन्ह जिथे दिसणार आहे तिथे दोन्हीमध्ये सामायिक घटक असणारे तुम्ही लिहिणार आहात. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3, y = -2 असताना बहुपदी py = 2y² + 2y + √7 किंमत काढा. ठीक आहे, आता इथे आपल्याला सांगितलं आहे y = -2, म्हणजे बहुपदी आपल्याला दिली आहे. तिथे आपण काय करणार, py = py² + 2y² √7. मग वायची किंमत +2 आहे म्हणून p√2. बघा, मी रिकाम्या चौकटीतली उत्तरं सांगते. बरोबर, 2y जो तिथे वर्ग आहे तिथे तुम्ही +2 लिहिणार आहात, अधिक 2y आहे म्हणून 2 × 2 = 7. ठीक आहे, मग 2 × y² +2y² काय येईल, वजा जरी असेल तरी वर्ग हा नेहमी धनच असणार आहे. उत्तर येईल 4. 2 + 2 × 2 अधिक उत्तर येईल 4. ठीक आहे, मग 4 + 4√7 असं अशा प्रकारे इथे तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3B सोडवा असा प्रश्न आहे. कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत.
प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे। पुढील गुणाकार संश्लेषक भागाकार पद्धतीने करा व भागाकार आणि बाकी लिहा। गुणाकार करा असं जर लिहिलं असतं तर तुम्ही गुणाकारासाठी कोणतीही पद्धती वापरू शकला असता, परंतु इथे गुणाकार संश्लेषक भागाकार पद्धतीने करायचा आहे। त्यासाठी त्यानंतर भागाकार आणि बाकी देखील लिहायचे आहे। वायचा वर्ग वजा तीन वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा एक आणि वाय वजा एक, इथे जो वायचा याचे जे काय याचे जे कोऑर्डिनेट असणार आहे, कोऑर्डिनेट पॉईंट्स असणार आहेत, ते तुम्ही लिहिणार आहात एक वजा तीन पाच आणि वजा एक, एक आहे असाच खाली घेणार आहात आणि त्यानंतर याचा भागाकार होईल, ठीक आहे। पण तुम्हाला भागाकार आणि बाकी कंपल्सरी आठवणीने खाली लिहायचे आहे। जर ए अंशेद बी बरोबर सात अंशेद तीन असेल तर पाचे अधिक तीन बी अंशेद पाचे वजा तीन बी, आणि दुसरं काढायचं आहे आपल्याला एचा वर्ग वजा बीचा वर्ग अंशेद बीचा वर्ग। आता इथे ए बरोबर सात आणि बी बरोबर तीन या किमती ठेवून तुम्ही हे सोडवणार आहात, ठीक आहे। पुढे बघा, अवयव शोधा। इथे तुम्हाला फॅक्टरायझेशन करायचं आहे, दोन एमचा वर्ग अधिक पाच एम वजा तीन, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्ही याचे अवयव काढणार आहात। प्रश्न क्रमांक चार आहे, कोणतेही तीन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्न हा तीन गुणांसाठी असणार आहे। बघा इथे देखील तुम्ही अवयव शोधणार आहात। एका बघा इथे प्रश्न क्रमांक तीन आहे, जो आपण संचय या पाठामध्ये अनेक वेळा पाहिला आहे। हा प्रश्न कंपल्सरी तुमच्या स्कूल एक्झाम्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो। एका वसतिगृहात किती विद्यार्थी आहेत, 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 चहा पितात, 60 कॉफी पितात आणि 20 चहा आणि कॉफी दोन्ही पितात। तर आपल्याला असे विद्यार्थी शोधायचे आहेत की जे विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्हीही पित नाहीत। हे एक्झाम्पल आपण बरेच वेळा सोडवलं आहे, क्लासमधून जे आपल्या युनिट टेस्ट झाल्या आहेत त्यामध्ये सुद्धा यातली बरीचशी उदाहरणे आली होती। पहा इथे तुम्ही एक वेन आकृतीसुद्धा काढू शकता, वेन आकृतीने इझिली हे एक्झाम्पल सॉल्व होऊन जाईल। सो मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे, भागाकार करा भाज्य बरोबर कसं लिहिणार आहात। बघा तुम्ही भाज्य बरोबर, तुम्हाला माहिती आहे काय लिहिणार, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, ठीक आहे। भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, ठीक आहे। त्याच्या पुढे बघा, सोडवा प्रश्न क्रमांक पाच, कोणताही एक। हा प्रश्न सर्वात जास्त गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे। गणिते सोडवणार आहात तेव्हा प्रत्येक गणित स्टेप बाय स्टेप सोडवणार आहात, कोणतेही त्यातली स्टेप तुम्ही गाळणार नाही। पुढे बघा, कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। एक्सचा वर्ग वजा एक्सचा वर्ग वजा आठ गुणिले कंसात एक्सचा वर्ग वजा एक्स अधिक बारा, अवयव शोधा, ठीक आहे। अवयव जेव्हा आपण शोधतो तेव्हा पहिलं आणि शेवटचं पद आपण आहे असं कॉन्स्टंट ठेवणार आहे। जी मधली टर्म आहे, जे मधलं पद आहे ते आपण स्प्लिट करतो। तुम्हाला माहिती आहे ए बी सी डी प्रमाणात असतील तर सिद्ध करा। इथे आपल्याला एक सिद्धता करायची आहे, ही सिद्धता देखील आपण केली आहे। या दोन्हीपैकी तुम्हाला कम्फर्टेबल जे असेल ते गणित तुम्ही सोडवू शकता। पुढे आहे प्रश्न क्रमांक सहा, कोणतेही एक गणित सोडवा। इथे मात्र शाब्दिक उदाहरणे दिली आहेत। जेव्हा शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहात तेव्हा कंपल्सरी जे उत्तर तुमची उकल असणार आहे, जे उत्तर असणार आहे ते शाब्दिक लिहिणे अपेक्षित आहे, त्यासाठी अर्धा मार्क असणार आहे। बघा वत्सला आणि सारा यांची आजची वयानुक्रमे 14 व 10 वर्ष आहेत, किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर असेल 5/4, ठीक आहे। जे त्यांची वय आहेत आणि गुणोत्तराचं जे प्रमाण दिलं आहे त्यावरून आपण त्यांचे किती वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर 5/4 होईल हे काढणार आहोत। 2016 साली कराड वडू चिखली या गावांची लोकसंख्या 5x² इथे गावांची नावं बदलली आहेत, परंतु पुस्तकामध्ये सेम हेच उदाहरण दिलं आहे। बघा 5x² अधिक 3y² अधिक 7y² अधिक 2x आणि तिसऱ्या गावासाठी दिला आहे 9x² अधिक 4x इतकी होती। आणि 2017 सुरुवातीला शिक्षणासाठी अनुक्रमे जी मुलं बाहेर गेली आहेत, जे विद्यार्थी बाहेर गेले आहेत त्यांचे आपल्याला समीकरणं दिले आहेत। तर 2017 एकूण लोकसंख्या कितीने कमी झाली, एकूण लोकसंख्या किती झाली हे आपल्याला काढायचं आहे। अशा पद्धतीने गणित भाग एकचा आज आपण पेपर डिस्कशन पाहिला आहे। अतिशय सोपा पेपर आहे, एकूण 40 गुणांचा पेपर आहे। जे प्रश्न ऑरसाठी आहेत ते प्रश्न ही व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा, पेपर तुम्हाला चेक होऊन मिळतील। त्यानंतर जे तुमचे चुकलेले प्रश्न असणार आहेत
ते प्रश्न तुम्ही 3 ते 4 वेळा करेक्ट करून लिहिणार आहात, म्हणजे पुन्हा केव्हा जेव्हा केव्हा तुम्ही हे प्रश्न सोडवाल तेव्हा ते तुम्हाला अगदी व्यवस्थित अचूक सोडवता येतील. ओके, थँक्यू.